4000 कोटी रुपयाचा मालक गरीब होतो, घर भाडं देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून तो दागिने विकतो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 500 रुपये वर्गणी काढून त्याला घर भाडं देण्यासाठी मदत करायची आहे. आणि हो, एवढंच नाही, त्याचं 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, ते सुद्धा आपल्यालाच फेडायचं आहे. धक्का बसला ना, पण घर भाडं 500 रुपये नाही दिलं तरी चालेल, पण 1 लाख कोटी रुपये आपल्या सगळ्यांना मिळून ते फेडावेच लागणार आहेत. सविस्तर माहिती पुढे सांगणारच आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि हो, हे सगळं फ्री आहे, त्यामुळे लगेच करू शकता. रिलायन्स ग्रुपचे मालक म्हणजेच श्री अनिल अंबानी यांचा कर्जाचा बोजा एवढा वाढत गेलाय ना, की आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुद्धा खूप कमी पडत आहेत, एवढ्या जास्त कोटीमध्ये त्यांचं कर्ज वाढत आहे. हे मी म्हणत नाही, हे म्हणत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक यांचं हे म्हणणं आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला 49,193 कोटी रुपयांचं कर्ज दिलं, रिलायन्स टेलिकॉमला 24,306 कोटी रुपयांचं कर्ज दिलं, रिलायन्स इन्फ्राटेलला 12,678 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. या सगळ्याचे टोटल होते 86,186 कोटी रुपये. या अमाऊंटचं गांभीर्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चोर नीरव मोदी हा 7,409 कोटी रुपये घेऊन पळाला होता आणि महाचोर विजय माल्या 9,000 कोटी रुपये घेऊन पळाला होता. म्हणजेच यांच्यापेक्षाही 10 पटीने मोठा घोटाळा हा होऊ शकतो आणि याच्यापेक्षाही पुढे जाऊन हा मोठा होण्याची शक्यता आहे. आणि याच्यातच भर म्हणजे काय, सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रमचे पैसे भरायला सांगितले होते आणि याच्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशनचं सुद्धा नाव आहे. यांची उधारी होते फक्त 28,837 कोटी रुपये आणि इथेच 1 लाख कोटी रुपयाच्या वर ही कर्जाची रक्कम जाऊन पोहोचते. आता हे सगळं कशावरून निघालं, हे सगळं निघालं त्याला जबाबदार आहे हर्षद मेहता, तो तुम्हाला आठवत असेलच. आणि त्याची लंका कोणी जाळली होती, सुचेता दलाल यांनी. आता सुचेता दलाल तुम्हाला जर माहिती असतील तर त्यांना आज अनेक वर्षांनी वाटलं आज कुछ तुफानी करते है, म्हणून त्यांनी काही ट्विट्स केले आणि याचाच परिणाम म्हणजे आता अंबानींची लंका जळणार आहे. पण यात एक आनंदाची गोष्ट आहे, ती कोणती, यामध्ये फक्त आपणच जळलो नाही तर शेजाऱ्याला घेऊन जळालो आहे. आता शेजारी कोण, चायना. अंबानी साहेबांनी चायनाकडून कर्ज घेतलं. जो चायना जगाला चुना लावतो त्याच चायनाला अंबानी साहेबांनी चुना लावला आहे, त्यांच्या बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्याच बँकेच्या कर्जाची परतफेड करताना माझ्याकडे पैसेच नाहीत म्हणून त्यांना चुना लावला. आता पैसे देत नाहीत म्हटल्यावर चायनीज बँक कोर्टामध्ये गेली, कोर्टाने निर्णय दिला तुम्हाला पैसे भरावेच लागतील, पण अंबानी साहेबांनी सांगितलं की माझ्या वकिलाचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी माझ्या बायकोचे दागिने विकतोय आणि या वकिलाची फीज पे करतोय, एवढा मी गरीब झालोय. आणि हो, माझा मित्र पण सांगत होता जो सोनार आहे, परवाच अंबानी साहेब त्यांच्या बायकोला घेऊन आले होते आणि त्यांना मंगळसूत्र विकायचं होतं. कुछ भी. आता तुम्ही म्हणाल भारतीय बँकांचं काय, 2016 साली इनसॉल्वन्सी अँड बँक करप्सीवर एक कोड बनवण्यात आला, याच्यामध्ये जी कंपनीची मालमत्ता असेल, ॲसेट असतील, ते विकून पैसे रिकवर केले जातात. जसं आपण मागे एक फ्रॉडचा व्हिडिओ पाहिला होता, अगदी असंच यामध्ये सुद्धा झालं आहे. मनी सर्क्युलेशन करण्यात आलं आणि कंपनीमधून पैसा बाहेर काढण्यात आला. आता तो पैसा कंपनीमध्येच नाही, कंपनीच्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलेला नाही, तर ते ॲसेट विकून तेवढी अमाऊंट कशी काय जमा होणार. मग आता तुम्ही म्हणाल हा कचरा कोण विकत घेणार, हा कचरा विकत घेणार त्यांचा भाऊच, कारण भाऊसुद्धा 4G वरून पुन्हा 5G कडे जातोय. तुम्ही फ्री इंटरनेट वापरलंच असेल 4G चं, आता 5G चं सुद्धा फ्री इंटरनेट मिळेल आणि त्यासाठीच त्यांचा भाऊ त्यांचे ॲसेट्स विकत घेणार आहे. आता भाऊ विकत घेणार आणि बँकांची मदत करणार म्हणजे तो फुकट करेल का, 100% नाही करणार. तो काय म्हणणार आहे, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, जे काही पैसे असतील ते निवांत मी देईन आणि त्याचप्रमाणे आत्ता हे होणार आहे. हे जे काही स्पेक्ट्रम्स आहेत, जे काही ॲसेट्स आहेत, तो भाऊ विकत घेईल आणि त्याची परतफेडसुद्धा निवांत करेल, तेही खूप कमी अमाऊंट, ज्याच्यामध्ये बँकांचं काहीही भागणार नाही. आता पुढचे अंदाज तुम्हीच बांधू शकता. तरीही काही लोक मला कॉल करतात, सर रिलायन्स कम्युनिकेशनचा दर 1 रुपया, 2 रुपये, 2.5 रुपये आहे, विकत घेऊ का, हे विचारतात. आणि मलाच विचारणारे नाही, पण NSEच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता, 1.5 कोटी लोक याच्यामध्ये ट्रेडिंग करतात रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये. अरे स्वस्त मिळतोय म्हणून कचरा विकत घ्यायचा असतो का, साधी लॉजिक वापरा तर तुम्हाला समजेल हा कचरा आहे.
मित्रांनो, असं मुळीच करू नका. जर तुम्हाला चांगले स्टॉक निवडता येत नसतील, कसे निवडायचे माहिती नसेल, तर मला कमेंट करून सांगा. त्याविषयी मी नवीन व्हिडिओ बनवेन, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल क्वालिटी स्टॉक कसे निवडायचे. तुम्हाला वेळ नसेल तर माझी टीम आहे, माझी कंपनी तुम्हाला सर्व्हिस देईल, आम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू. पण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. जसं मी म्हणालो होतो, जो सापडला तो चोर असतो. अगदी त्याचप्रमाणे अनेक कंपन्या अजूनही पुढे उदयाला येणार आहेत, ज्या बँकरप्ट होणार आहेत, आणि याचं नुकसान फक्त बँकांना होणार आहे, आणि हे नुकसान आपल्यालाच भरून काढावं लागतं. म्हणून बरेच लोक आता बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी खूप घाबरत आहेत. त्याचं व्याजदर सुद्धा ऑलरेडी कमी होत आहे, त्यामुळे गुंतवणूक करायची कुठे हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. आणि जर त्याचं उत्तर हवं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. माझी टीम आहे, आम्ही सर्वजण तुम्हाला सपोर्ट करतोय. तुमचा प्रॉपर पोर्टफोलिओ कसा असायला हवा, प्रत्येक रुपया तुमचा कुठे इन्व्हेस्ट व्हायला हवा, या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. यासोबतच फ्री डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, कोर्स जॉईन करायचा असेल, स्टॉक मार्केटबद्दल नॉलेज मिळवायचं असेल, तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा आहेत, स्वतःही अकाउंट ओपन करू शकता. आणि हो, शेवटी लाईक शेअर कमेंट नाही केलं तरी चालेल, पण 1,00,000 कोटी रुपये कर्ज आपल्यालाच फेडायचं आहे हे मात्र विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.